चिकीचा गुळ न वापरता साध्या गुळामधून काठोकाठ भरलेल्या ह्या गुळाच्या पोळ्या कुठेही न फाटता कशा तयार केल्यात हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। संक्रांत स्पेशल बनवणार आहोत गुळपोळी। त्याच्यासाठी मी इथे घेतलं 1 कप गव्हाचं पीठ, 1/2 कप मैदा, 1/2 कप बेसन। व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। त्यातच टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी 1 कप मैदा घेतलेला, त्यातला 1/2 मैदा ह्याच्यामध्ये वापरलेला, 1/2 मैदा आपण पोळी लाटण्यासाठी ठेवलेला आहे। 2 छोटे चमचे तेलाचं मोहन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तेल गरम आहे त्याच्यामुळे चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हातानेच तेल हे छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ छान मिक्स करून झालेलं आहे। थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। चपातीच्या पिठापेक्षा घट्ट मळून घ्यायचे। आपलं पीठ छान मळून झालेलं आहे। थोडंसं अगदी तेल घेऊन पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे आणि चकचकीत करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे मळलेलं पीठ जे आहे ते आपण आता इथे 1/2 तासासाठी झाकून ठेवणार आहोत। मी इथे 250 ग्रॅम गूळ किसून घेतलेलं आहे। हे साधंच गूळ आहे। सर मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट टाकणार आहोत। व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनटं। पॅन गरमच आहे त्याच्यामुळे खोबरं लगेच भाजलं जाते। आता आपण हे काढून घेऊया गुळामध्ये। पॅनमध्ये मी 3 टेबलस्पून तेल टाकणार आहे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये मी 3 ते 4 टेबलस्पून बेसन वापरणार आहे। मंद आचेवरचे छान हे बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। बेसन आपला मस्त भाजून झालेला आहे। छान खमंग येतोय। आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि याला गुळामध्ये काढून घेणार आहे। पण बेसन गरम आहे तेव्हाच मी त्याच्यामध्ये टाकते 1/2 चमचा सुंठ पावडर, 1/2 चमचा वेलची पावडर। वेलची पावडर ही मी फ्रीजमध्ये ठेवते त्याच्यामुळे नंतर त्याच्यातून ओलसरपणा बाहेर येतो। बेसन भाजतानाच त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकलेली आहे। छान त्याच्यामध्ये गरम होऊन जाईल। आता हे बेसन आपण गुळामध्ये काढून घेणार आहोत। गुळ, खोबरं आणि भाजलेलं बेसन व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे। अजूनही गरम आहे पण एक छान असा गोळा तयार करून घेणार आहोत। तुम्हाला हवं तर ह्याच्यामध्ये सफेद तीळ भाजून किंवा शेंगदाणे भाजून त्याची पावडर करून ह्याच्यामध्ये वापरू शकते। मी इथे फक्त गुळ आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, त्यात थोडं बेसन मिक्स केलेलं आहे। आता हे छान गोळा झालेला आहे, याला साईडला ठेवूया। पीठ आपला मस्त मऊ झालेला आहे आणि छान सेट झालेला आहे ते पाहू शकते। मला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचे। आता आपण हे 2 मिनिटासाठी साईडला ठेवूया। मी इथे गुळ जे आहे ते साधंच घेतलेलं होतं त्याच्यामुळे थोडंसं सरसरीत होतं, त्याला असा चिकटपणा येत नव्हता। मग मी त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकलं। आता पहा, आता छान असं चिकटपणा आलेला आहे आणि गोळाही छान बनतोय। अशा पद्धतीने त्याचे गोळे सुद्धा आपण बनवून घेणार आहोत। जेवढे लागतील तेवढे मोठे गोळे त्याचे बनवून घ्यायचे आहेत। जर तुमच्याकडे चिकीचा गुळ नसेल आणि साधा गुळ असेल तर त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप वापरून अशा पद्धतीने मऊ करून घ्या। अशाच पद्धतीने आपण सर्व गोळे तयार करून घेणार आहोत। इथे मी पीठ घेतलेलं आहे, जे पीठ आपण मळलेलं आहे तेच, आणि जेवढा गोळा आपण गुळाचा घेतलेला आहे त्याच्यापेक्षा थोडा मोठा गोळा घ्यायचा आहे पिठाचा। त्याला थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे। तर इथे मी मैदा अगोदरच काढून ठेवलेला होता, त्याला असं गोल करून घ्यायचं आहे। जो आपण गुळाचा गोळा तयार केलेला आहे, तुमच्याकडे असेल तर ह्याच्यामध्ये खसखससुद्धा तुम्ही वापरू शकते। तो गोळा आपण इथे मध्ये ठेवणार आहोत आणि मोदकाप्रमाणे त्याला स्टप करायचं आहे। जास्तीचं कणिक जे आहे, जास्तीचं पीठ आहे ते काढून टाकायचं आहे आणि हे पूर्ण कडा बंद करून घ्यायचे आहेत। आणि आतमध्ये जे आपण गुळाचा गोळा भरलेला आहे त्याला असं थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आणि नंतर मग सुकं पीठ टाकून त्याला लाटून घ्यायचं आहे पलटी करून, म्हणजे आतमधलं जे गुळ आहे ते व्यवस्थित सगळीकडे पसरतो। तुम्हाला जेवढी पातळ हवी असेल तेवढी पातळ ही पोळी तुम्ही लाटू शकताय। तुम्ही पाहू शकता संपूर्ण कडेपर्यंत गुळ पसरलेला आहे अशा पद्धतीने।
जे जास्तीचं सुकं पीठ असेल तर ते अशा पद्धतीने झाडून टाकून काढून टाकता येतं. मी तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल वापरू शकता. मी इथे थोडंसं साजूक तूप वापरते आणि त्याच्यावरती आपण ही तयार केलेली पोळी टाकणार आहोत. आता मंद आचेवरती आपण ही पोळी भाजून घ्यायची आहे. अधूनमधून अशा पद्धतीने फिरवून पाहायची, म्हणजे पोळी चिकटलेली नसेल तर उत्तमच, जर चिकटली तर ती फाटू शकते. एका बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. आता काही सेकंद झालेले आहेत, एक मिनिट झालेला आहे, पलटी करून पाहूया. मस्तच तुम्ही पाहू शकता कुठेही पोळी फाटलेली नाही आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा अशीच खरपूस भाजून घ्यायची आहे. हवा असल्यास त्याच्यावरती सुद्धा आपण तूप टाकून घ्यायचं आहे. मस्त फुलली आहे पोळी आपली, पहा छानच फुलली आहे आणि संपूर्ण फुलली आहे. आता फुललेली पोळी जी आहे तुम्हाला पलटी करून दाखवते, पहा मस्त. आता आपण डिशमध्ये काढून घेणार आहोत. तवा जो आहे त्याला जर काय लागलेलं असेल तर ते आपण स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे. पोळी बनवण्याचे दोन प्रकार आहेत, तुम्हाला जी योग्य वाटेल तो प्रकार तुम्ही वापरू शकता. तुम्हाला पहिला प्रकार जो दाखवला आहे त्याचप्रकारे मी पोळी नेहमी बनवते. तिने दोन पाऱ्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही लाटून घेतलीत तरी चालेल किंवा अशा पद्धतीने हाताने दाबून घेतलीत तरी चालेल. व आपण मोदक बनवण्यासाठी जेव्हा हातावरती पारी बनवतो त्या पद्धतीने बनवली तरीसुद्धा चालेल. पोळी थोडीशी रुंद करून घ्यायची पारी. जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर लाटणीच्या सहाय्याने लाटून घेऊ शकते. आणि जे आपण गुळाचा गोळा जो बनवलेला आहे तो त्याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि वरती ही पारी लाट ठेवून घ्यायची आहे. कडा ज्या आहेत त्याच्या बंद करून घ्यायच्या आहेत व्यवस्थितपणे. जर एखादी पारी मोठी असेल तर अशा पद्धतीने फोल्ड करू शकते. त्याला सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आणि पोळी जी आहे ती लाटून घ्यायची आहे. कडा आपण डबल केलेला असल्याने गूळ पूर्णपणे तिथपर्यंत पोचत नाही आहे, पण पोळी आपली कुठेही फाटलेली नाही आहे तुम्ही पाहू शकते. जर पोळीच्या कडा या पिठाच्या दिसत असतील तर तुम्हाला फक्त सारणाचा भाग हवा असेल तर अशा पद्धतीने एखादं झाकण किंवा एखादी थाली ठेवून कट करू शकते. नाहीपेक्षा तुमच्याकडे कटर असेल किंवा करंजी बनवण्याची काचणी असेल तर काचणीच्या सहाय्याने तुम्ही अशा पद्धतीने कट करून घेऊ शकता. आणि जे उरलेलं पीठ आहे ते पुन्हा त्या पिठामध्ये मिक्स करून तुम्ही अशा पद्धतीने गोल राऊंडमध्ये पोळी बनवू शकते. आपण पहिली पोळी भाजली त्या पद्धतीने तूप किंवा तेल टाकून तुम्ही पोळी भाजू शकताय किंवा कोरडी भाजली तरीसुद्धा चालेल. आता ही एका बाजूने एक मिनिटभर व्यवस्थित शेकवून घ्यायचे. आपली पोळी तिकडे शेकते आहे तोपर्यंत मी आपण पहिली तयार केलेली पोळी तुम्हाला दाखवते आहे. ही पहा किती छान झालेली आहे आणि ती आपली पूर्ण फुललेली आहे. तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते. हे पहा त्याच्या आतमधला जे गूळ आहे ते किती मस्त वितळलेलं आहे तुम्ही पाहू शकते. पहा मस्त वितळलेला आहे आणि संपूर्ण पसरलेला आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व पोळ्या बनवून घेणार आहोत. एक मिनटं झालेलं आहे, आपण पोळी जी आहे ती पलटी करून घेणार आहोत. पहा छान. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा खरपूस भाजून घ्यायची आहे. त्याच्यावरती असे ब्राऊन कलरचे डॉट डॉट्स येतील अशा पद्धतीने भाजून घ्यायचे. एक मिनिट झालेलं आहे,
पोळी आपली दुसऱ्या बाजूने व्यवस्थित भाजून झालेली आहे, कारण की वरती फुलून आलेली आहे. तुम्ही पाहू शकताय, हे पहा छान फुललेली आहे. आता आपण पलटी करून घेणार आहोत. वा मस्तच. आता ह्याला हवं असेल तर तूप लावू शकताय, तेल लावू शकताय, नाहीपेक्षा अशीच कोरडी काढली तरी चालेल. आणि अशाच पद्धतीने मी सर्व पोळ्या बनवून घेते आहे. तुम्ही पाहू शकता एकही पोळी आपली फुटून बाहेर त्याच्यातला गूळ आलेला नाही आहे. सुंदर. आता मी काढून घेते आणि बाकी सर्व पोळ्या अशाच पद्धतीने बनवून घेते. आपली दुसरी पोळी सुद्धा अजून गरम आहे, पूर्णपणे फुललेली आहे. ती तुम्हाला दाखवते आहे, ती पहा. ही पहा, संपूर्ण गूळ सगळीकडे पसरलेला आहे, पूर्ण बॉर्डर पर्यंत. अशाच पद्धतीने आपण सर्व पोळ्या बनवून घेतोय. तयार मिश्रणातून आपल्या ह्या 7 गुळपोळ्या बनवून तयार आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओखाली लाईक करा, फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.